कुंकू तू तिथे मी कारे दुरावा यासारख्या मालिकांमधून अभिनेत्री नेहा शितोळे घराघरात पोहोचली. तिने मालिकांसोबतच सिनेमे आणि वेबसिरीजमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. पण मालिकांमध्ये सतत एकाच घाटणीचे रोल्स मिळत असल्याने तिने मालिकाविश्वातून ब्रेक घ्यायचं ठरवलं. त्यानंतर तिने मराठी सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली. सेक्रेट गेम्स या वेबसिरीजमध्ये नेहाने इन्स्पेक्टर काटेकरच्या पत्नीचा रोल केला होता. अभिनेता जितेंद्र जोशी इन्स्पेक्टर काटेकरच्या भूमिकेत होता. त्यानंतर नेहा झळकली ते बिग बॉस मराठी या रियालिटी शो मध्ये. बिग बॉस मुळे नेहा पुन्हा चर्चेत आली. पण सध्या मात्र नेहा कोणत्याही मालिकेत किंवा सिनेमात दिसली नाहीये. याचं कारण म्हणजे ती सध्या लेखनात रमलीय. नुकतंच तिने एका मुलाखतीत मोठा खुलासा केलाय. अजब गजब या चॅनलशी बोलताना तिने एक गोष्ट सांगितलीय. सीतारामम या साऊथ चित्रपटाचे हिंदी संवाद तिने लिहिलेत. सीतारामम हा तेलुगू सिनेमा खूपच गाजला होता. या सिनेमाचे हिंदी डायलॉग्स नेहाने लिहिलेत ही बातमी कोणालाही माहीत नव्हती. या रोमॅन्टिक सिनेमासाठी डायलॉग्सही तसेच गरजेचे होते. नेहाने अवघ्या 4 दिवसात या सिनेमाचे संवाद पूर्ण केले. तर सध्या नेहा सिनेविश्वापासून दूर असली तरी तिचं लिखाण सुरू आहे. ती एका सिनेमाच्या स्क्रिप्टवरही काम करते असंही ती म्हणाली. तुम्हाला नेहाने साकारलेली कोणती भूमिका जास्त लक्षात राहिली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.